प्रचंड जनसमुदाय ठिकाणी पाहायला मिळतो आपल्यासोबत आयोजक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल पाच दिवसांच्या या शर्यतीमध्ये लाखोंचा जनसमुदाय पाहायला मिळतो शकुंभरवली बाबा मुक्ताबाई माता आणि रोकडोबा महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने आणि माझ्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी ज्या भव्य बैलगाडा शर्यती महाराष्ट्र केसरी नावाने आयोजित केल्या त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद अख्ख्या जिल्ह्यातून नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरूनही मिळालेला आहे. लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेत आणि त्यांनी भरभरून प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलं त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच या ठिकाणी ज्यांनी फार गाडी खतर बक्षीस ठेवलेले ते आहे स्वतः काय सांगाल तुम्ही खरतर शेतकरी कुटुंबातल्या आणि शेतकऱ्यांची भावना समजून फार गाडी बक्षीस ठेवलेली आहे. खर तर शेतकऱ्यांचा आनंद दुगुणित करण्यासाठी या थारचं मी बक्षीस ठेवलं होतं. कारण की तुम्ही पाहिलं असेल शेतकरी हा 12 महिनेही दुःखात असतो. कारण की अवकाळी पाऊस असेल पावसाळ्या असेल तसेच ओला दुष्काळ असेल सुका दुष्काळ असेल 12 महिने शेतकरी हा अडचणीत असतो. पण या बैलगाडा शर्यत अशी आहे त्या ठिकाणी शेतकरी हा त्याचा सर्व दुःख विसरून आनंद मिळणारा एक स्पर्धा आहे म्हणून मी माझ्या वतीने एक थार बक्षीस ठेवण्यात आले. नक्कीच लाखो रुपयांची बक्षीस या ठिकाणी विजेत्या बैलगाडाला मालकांना मिळणार असून शर्यतीचा जर उत्साह पाहिले तर अक्षरशः पब्लिक या ठिकाणचे काही गाडा प्रेमी आहेत गाडा मालक आहेत या ठिकाणी तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. हेमंत सापुरे झी मीडिया खेड पुणे. विकासाचा ध्यास म्हणजे 24